चैत्र महिन्याचं एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी चैत्र महिन्यांमध्ये देवींच्या यात्रा भरतात, तर काही ठिकाणी चैत्री नवरात्र साजरं केलं जातं, तर बऱ्याच ठिकाणी चैत्रामध्ये देवीला दही भाताचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे आणि ह्या नैवेद्याला बोनं असं देखील म्हटलं जातं. मग दही भाताच्याच नैवेद्याचं काय असं विशेष महत्त्व आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आता सगळ्यात आधी पाहूया, तर आम्ही आलेलो आहोत बुलढाण्यातील जी आमची ग्रामदैवता आहे तर त्या जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये. तर त्यासाठी जाण्याआधी छोटीशी तयारी. आता मंदिरात जायचं म्हटलं की देवीची ओटी भरणं आलंच. मग ओटीसाठी मी इथे आमच्याकडे एक मोठी देवी आणि एक छोटी देवी अशा दोन देवींचे मंदिरं आहेत, त्यामुळे मी इथे घेतले 2 पीस आणि त्यानंतर बाकीचं जे सामान लागतं तर ते सामान. तर त्यासाठी माझ्याकडे एक ओटीचं जे सामान असतं तर त्याची एक पिशवी होती ते, त्यानंतर अगरबत्ती, हळदी कुंकू असेल, त्यानंतर तुपाच्या फुलवाती, त्याचप्रमाणे जर तिथे तेलाचा दिवा असेल तर त्यामध्ये टाकण्यासाठी तेल, माचीस, त्यानंतर हळदी कुंकू आणि फुलं. तर आमच्याकडे फुलं सध्या दारामध्ये कमी होती आणि देवीजवळ भरपूर अशी फुलांची दुकानं असतात, तर त्यामुळे फुलं मी तिथून घेणार आहे. परंतु जी काही अंगणात निघली ती फुलं आणि जर तेलाची तिथे वात असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा वाती. आणि आता माझ्याकडे एकच ओटीच्या सामानाची पुडी होती, तर त्यामुळे काही तांदूळ आणि त्यामध्ये बाकीचं जे हळकुंड, त्यानंतर सुपारी आणि बदाम, तर हे मी एक्स्ट्रा घेतलंय. आणि प्रसादासाठी खडीसाखर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या पूजेचा किंवा चैत्रामध्येचा जो नैवेद्य असतो तर त्यासाठी दही भात आणि त्यावरती थोडीशी साखर. म्हणजे ज्या आसरा आहेत किंवा जे देवी आहे तर देवीला नैवेद्य दिला जातो आणि आसरांवरती हा दही भात शिंपडला जातो. तर तो का शिंपडला जातो हे आपण जाणून घेऊया. तर त्यासाठी तयारी करून आता आम्ही निघालोय मंदिरामध्ये आणि तिथून विकत घेतलेत नारळ. ठाणे जिल्ह्यातील जेवढी काही प्रसिद्ध देवीची ठिकाणे आहेत तर तिथे प्रत्येक ठिकाणी या महिन्यामध्ये, चैत्र महिन्यामध्ये देवींची यात्रा भरत असते. तसेच बुलढाण्यातील सुद्धा चतुर्थीला देवीची यात्रा असते, तर तो व्लॉग मी अपलोड केलेला आहे चैत्र यात्रा म्हणून. आणि आता बरेच म्हणजे संपूर्ण चैत्रभरच देवीच्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी असते. बरेच जण नैवेद्य दाखवण्यासाठी येतात, तर कुणी आपापल्या परीने, कुणी पातळ चढवतं, तर कुणी नुसतं ओटी भरतं. तर आता इथे चालू आहे छानशी पूजा. आता आमची ओटी भरून झालेली आहे आणि आता आपण जाणून घेऊया का दही भाताचं महत्त्व असतं. कशासाठी देतात आई दही भात? दही भाताचं नैवेद्य कशासाठी देतात? चैत्राचं पोरांना गवार काढण्या निघतात ना, थंडावा म्हणून देतात. चैत्र म्हणजे हाच असतो चैत्र महिन्याचा नैवेद्य ना. तर तुम्ही ऐकलंच की चैत्रामध्ये देवीला किंवा आसरांना दही भात का अर्पण केला जातो. तर प्रत्येक गोष्टी मागेच काही लॉजिक असलं पाहिजे असंही काही नाही, तर काही गोष्टी मान्यता म्हणून देखील केल्या पाहिजेत. आणि अशी वर्षानुवर्ष चालत आलेली मान्यता आहे की चैत्रामध्ये अशा प्रकारे देवीला दही भाताचा नैवेद्य जर अर्पण केला तर एकतर हा उन्हाळ्याचा पिरियड असतो म्हणजे गर्मी असतं, उष्णता असते आणि यामध्ये मुलांना ताप किंवा कांजण्या निघण्याचं प्रमाण जास्त असतं. थंडावा म्हणून अशा प्रकारे देवीला जो दही भात आहे तर तो अर्पण केला जातो. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे गणगौर वगैरे असतं तर ते सुद्धा जे कदाचित मारवाडी समाज आहे तर ते साजरं करतात, त्यामध्ये ते शीतला मातेची पूजा करतात. कदाचित त्यामागेही असाच उद्देश असावा. तर आता मोठ्या देवीची पूजा झाल्यानंतर आम्ही आलोय छोट्या देवीची ओटी भरायला आणि छोट्या देवीला दही आणि भाताचा नैवेद्य अर्पण करायला. चैत्रासाठी अजून अमावस्येपर्यंत वेळ आहे, तर तुम्ही देखील तुमच्या भागातील देवीचं दर्शन घ्या, ओटी भरून घ्या आणि देवीला दही भाताचा नैवेद्य अर्पण करून घ्या. व्हिडिओ आवडलास एक लाईक नक्की द्या. आणि आता इथे आमचा लाडू खातोय. लाडू लाडू कुणी दिला? प्रसाद आहे का? बरं खा.